आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यांनी काय म्हटलंय पाहूया. आपल्या सोबत खासदार अनिल देसाई आहेत. सर, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमत आहेत, कशा प्रकारे हे नियोजन असणार आहे? कारण अनेक विषय आहेत म्हणजे ज्यामध्ये सीमावाद आहे, त्यानंतर आपण बघितलं तर राज्यपालांविरोधात हा मोर्चा काढला जातोय, ज्या प्रकारे महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले याचा निषेध केला जातोय. किती लोक येतील, किती कार्यकर्ते येतील? कारण सांगितलं जातं की भावनांचा हा सगळा मोर्चा आहे. हे चित्र तुम्ही बघताय, यामधनं एक स्पष्ट होत आहे, महाराष्ट्र अस्वस्थ आहे, महाराष्ट्रातली जनता त्रस्त आहे. महापुरुषांचा अपमान असेल, महाराष्ट्राच्या सीमालगत ज्या गोष्टी होत आहेत, गावच्या गावं पळवण्याचे विषय होत आहेत, आणि संथगतीनं किंवा किंबहुना इंडिफरन्स म्हणतात ज्या गोष्टीला, असं शासनाचा इंडिफरन्स आहे. आज तुम्ही महागाईने त्रस्त असा महाराष्ट्र आहे, बेरोजगारीने त्रस्त असा तरुण महाराष्ट्रातला आहे. आज या सगळ्या गोष्टींजवळ या अपेक्षा भंग झालेल्या आहे आणि त्याला वाट देण्यासाठीचा आजचा हा महामोर्चा आपण बघताय. आणि इथं कुठचंही कोण म्हणेल मध्यावधी निवडणुकांची तयारी आहे का, तर कुठचीही निवडणुका वगैरे शक्ती प्रदर्शन सुद्धा एकीकडे केलं जात आहे, मविया एकत्र येऊन अशा कसलं शक्ती प्रदर्शन? शक्ती ही महाराष्ट्रातलीच आहे जी देशाला दिशा देते, परंतु महाराष्ट्राला दुर्लक्ष करून आणि महाराष्ट्राबद्दल कुठलंही हे न बाळगता अशा प्रकारचं सरकारचं कर्तव्य त्यांनी निभावण्याच्या ऐवजी अशा प्रकारचं त्यांचं वागणं, हे सगळं याची वर्तणूकच, याचा निषेध हा या मोर्चा. भाजप आंदोलन करते, माफी मागो असं म्हणतंय. भाजपजवळ आता दुसरं काय राहिलं किंबहुना त्यांचे नेते जे म्हणत आहेत, कारण त्यांना कळत चाललेलं आहे की त्यांचं जे काही नेतृत्व, ज्या गोष्टींची त्यांनी खैरात केली होती, जे विचार दिले होते, जी वक्तव्य आणि ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी एक आश्वासनं दिली होती, ती सगळी फुल ठरलेली आहेत. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे कधीपर्यंत येतील आणि कशा प्रकारे ते सोबत असतील की थेट डायरेक्ट भाषण? लगेच येतील आणि मोर्चामध्ये येतील, सहभागी होतील. बघितलं, उद्धव ठाकरे हे देखील मोर्चामध्ये सहभागी होतील असं त्यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.